बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं, ती भाषा आम्हाला शिकू नये. तुम्ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये, त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणार आहे. गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहितीये, आम्हाला नाही. ते जे बोलले त्याचं, कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोलले. जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय. मराठे त्यांना पुढच्या काळात दारा सुद्धा उभा करणार नाही, ही मी तुमच्या काळ्या दगडावरती रेखे तुम्हाला छाती ठोकून सांगतो. कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही, यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत. हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा, पैशाची कशाची दादागिरीची गुतवायची, मराठी आता माग हटत नाहीत, किशीला भेट नाही. गर्दीवर स्वार होऊन तुम्ही हवं ते बोलणार का असा प्रश्न तो अजू दरेकरांनी उपस्थित केला. मराठ्यांची वेदना आहे, हवेवर स्वार होणारा मी नाही, तुम्ही या. कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं, ती भाषा आम्हाला शिकू नये. तुम्ही हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे, ते आम्हाला शिकू नका. मी ना नेता आहे ना पिता आहे, मी मराठ्यांचा सेवक आहे. मराठा सेवक म्हणून काम करतो, मराठ्यांचा लेकर म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत. मी तोंडाने सांगतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या वेदना आहेत वेदना, आणि त्या आम्ही मानतोय. फक्त तुम्हाला खपा नाही, तुम्हाला खपा नाही. फक्त एक गोर गरिबाचा लेकरू गोर गरिबासाठी लढतंय, ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये, म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका. कारण तुमच्या 15 पिढ्या नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे. आमचे लेकराचे 1% उपले तर आमचे लय वांदे आहेत. त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये, त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणार आहे. गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहितीये, आम्हाला नाही. आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लावणार तेही मला माहिती.